इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा क्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर G20 याचं अध्यक्षपद भारताकडे आलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी हे त्याच्यावर विराजमान होणार आहे. खरं पाहिलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे G20 काय आहे. G20 म्हणजे 20 राष्ट्राचं प्रतिनिधित्व, 20 राष्ट्र याच्यामध्ये आहे आणि एवढं मोठं पद आज आपल्या राष्ट्राला मिळालेलं आहे. या परिषदेचं काम याच्यामध्ये 20 राष्ट्र सामील आहेत. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, चीन, जापान असे जवळपास 19 राष्ट्र आणि युरोपियन युनियन असे 20 एकत्रित हे संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून जगातली आर्थिक व्यवस्था आणि 85% आर्थिक व्यवस्था आणि 75% व्यापार यावर नियंत्रण ठेवण्यात येतं. 1999 साली याची स्थापना झाली आणि याचं प्रतिनिधित्व आज भारताकडे मिळालेलं आहे. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे, अतिशय आनंदाची बाब आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाती श्रीनिवासन यांच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यामध्ये आज ही रांगोळी G20 हा लोगो काढून त्यांना त्या देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या गौरवार्थ ही रांगोळी आम्ही काढलेली आहे. त्यांचं वेलकम करत आहोत आणि त्यांचं स्वागत करत आहोत. धन्यवाद.